वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने युवा स्वाभिमानीच्या माजी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह अन्य 3-4 महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केलाय. टाकीच्या काही पायऱ्या चढल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांना टाकीवर चढण्यापासून रोखलंय. 4 महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने युवा स्वाभिमानीच्या महिलांनी हा प्रयत्न केलाय. पाणी पुरवठा अधिकारी रात्री 12 नंतर पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. प्रसार माध्यमांच्या नुसार टीव्हीवर चॅनलवर जेही नागरिक हा कार्यक्रम आजचा जो पाहत असतील त्यांना सर्वांना माहीत आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून युवा स्वाभिमान पार्टी आम नागरिक या पाण्याच्या प्रश्नासाठी भांडत आहे. आंदोलन झाले, मोर्चे झाले, निवेदनं झाले, विनंत्या झाल्या, रोज यांना फोन लावून विनंती करत आहे. दोन दिवस करता करता अख्खे 4-5 महिने झाले यांनी काढले. अरे वापराचं तर दूर राहिलं पण साधं प्यायचं पाणीसुद्धा हे देऊ शकत नाही. आज MGP वाल्यांनी मी टाकीवर चढणार आहे पाण्याच्या म्हणून पहिलेच कुलप लावून घेतले. कुलप तुम्ही आज लावले पण तुम्ही आमच्या आंदोलनाला कुलप लावू शकणार नाही किंवा आमच्या मागणीलाही कुलप लावू शकणार नाही. आज आतापर्यंत प्रेमानं माणुसकीनं विनंतीनं तुम्हाला आजपर्यंत अर्ज देत गेली आहे, मात्र आज नाही. आर ना पार जे होईल ते मी पाहून घेईल पण मला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे तुम्हाला नियोजन जमत नाही त्या सामान्य नागरिकाचा काय दोष आहे? पाणी बिल तुम्ही कमी घेतलं का या 4 महिन्यातलं? कसे लाईन कापाल तुम्ही? 10-10, 15-15 जणाच्या टीम येता मग तिथं एवढी तर माणुसकी पाहिजे. स्लम एरिया राहते, गोरगरीब लोक मजुरी करायला जातात आणि तुम्ही रात्री 2 वाजता बारीक धार सोडता. 2 वाजता त्यांना सूचना देता का तुम्ही की आता आम्ही नळ सोडणार आहे म्हणून? त्यांना माहीत असते का झोपेत की आता नळ येणार आहे म्हणून? तुमच्याच मनाचा मनमानी कारभार आहे. नळ याचा जो दिवस असते त्या दिवशी पाणी नसते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पाणी सोडता, कधी दुपारी सोडता, म्हणजे का लोकांनी कामधंदे सोडून पोटापाण्याचे तुमच्या नळाच्या धारीकडे पाहत राहायचं काय? आजचा दिवस हा त्यांच्यासाठी शेवटचा आहे. मी हे आंदोलन मागे घेणार नाही काहीही झालं तरी. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.